सत्ता संघर्षाच्या निकालावरती शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्या पत्रकारांचं या ठिकाणी बाळासाहेब भवनमध्ये खूप खूप स्वागत करतो. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित उद्योग मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिरसाट साहेब आहेत, त्याचबरोबर निहालजी ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मातृताई आहेत. आपण काल पाहिलं असेल की या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टाने जो आहे तो आपला निकाल दिला आणि तो निकाल झाला आल्यानंतर काही लोकांनी जो आहे हा निकाल त्यांच्या बाजूने कसा आहे हे भासवण्याचा प्रयत्न जो आहे तो आजपर्यंत त्या ठिकाणी ते करतायत. एक वेगळं नरेटिव्ह जे आहे ते सेट करायचं काम जे आहे, प्रयत्न जे आहे हे या ठिकाणी ते करताना पाहायला मिळतंय. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलं यासाठी की सुप्रीम कोर्टांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे निकष लावलेले आहेत, कन्क्लुजन्स आहेत, जो निर्णय दिलेला आहे त्याचे काही फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर जे आहे हे मला मांडायचं आहे. कालपासून जे आहे दाखवलं जातं या ठिकाणी की आम्ही जे प्रे केलं होतं त्या प्रेयर्स जे आहेत या सगळ्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने जे आहेत रिजेक्ट केलेल्या आहेत आणि समोरच्यांच्या ज्या प्रेयर्स आहेत या सगळ्या सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेल्या आहेत. काही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी फॅक्च्युअल्स ज्या आहेत हे मला या ठिकाणी आपल्या माध्यमाने लोकांच्या समोर जे आहे हे या ठिकाणी मांडायचं आहे. कारण की खोटं जे आहे हे खोटं बोलण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टाचा पूर्ण जो निर्णय आहे हा निर्णयच घेऊन बसलेलो आहे. आपल्याला याच्यामधून पण मी फॅक्ट्स जे आहेत हे वाचून दाखवणार आहे. हवेत बोलणार नाहीये, काही लोकांना सवय हवेत बोलण्याची आणि फक्त पॉलिटिकल बोलण्याची. मी या ठिकाणी कोणावरती आरोप करण्यासाठी आलो नाही, पण जनतेला जे आहे हे खरं कळलं पाहिजे की आमच्याकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि समोरच्यांकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामधून किती प्रेयर्स एक्सेप्ट झाल्या आणि किती प्रेयर्स जे आहेत त्या रिजेक्ट झाल्या. आज या ठिकाणी मी वन बाय वन जे आहे ते एक एक करून आपल्याला समोरच्यांनी काय काय प्रेयर्स केल्या होत्या या प्रेयर्स आपल्याला या ठिकाणी मी वाचून दाखवतो. सगळ्यात अगोदरची त्यांची प्रेयर होती, हे ठेवलं तरी चालेल का? सगळ्यात अगोदरची त्यांची जी प्रेयर होती की कॉश द डिसिजन ऑफ ऑनरेबल गव्हर्नर टू इन्व्हाइट श्री एकनाथ शिंदे टू टेक ओथ ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही जी प्रेयर आहे ही त्यांची प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केलेला आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे पॅरा 205 हे आपल्याला मी सांगू इच्छितो. सुप्रीम कोर्टाने पॅरा 205 असं म्हटलंय, द पोस्ट ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र फेल वेकंट आफ्टर द रेझिग्नेशन ऑफ मिस्टर ठाकरे ऑन 29 June 2022. म्हणजे खाली होती पोस्ट रेझिग्नेशन नंतर. द लीडर ऑफ द पार्टी दॅट हॅड रिटर्न द हायेस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे BJP टू द स्टेट असेंब्ली एक्सटेंडेड देअर सपोर्ट ऑन बिहाफ ऑफ द पार्टी टू मिस्टर शिंदे. म्हणजे BJP जे सपोर्ट केला शिवसेनेला. तस द डिसिजन ऑफ द गव्हर्नर डेटेड 30 June 2022 इन्व्हायटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट वॉज जस्टिफाईड. हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकषामध्ये सांगितलेलं आहे की जे गव्हर्नरनी शिंदेंना बोलवलं हे बरोबर बोलवलं. आणि मला वाटतं आज या ठिकाणी बोललं जात आहे की गव्हर्नरनी जे आहेत मला वाटतं ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाचे जे आहेत मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. ते ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, आम्ही त्याचं स्वागत करतो. या ठिकाणी त्यावेळेस जेव्हा सरकार फॉर्म करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं त्यावेळेस हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते की ह्याला जे आहे ते स्टे द्या,
तेव्हाही सुप्रीम कोर्टनी जो आहे तो स्टे याच्यावरती दिला नव्हता फ्लोर टेस्टला. म्हणून जे आहे हे घाबरून जे आहे हे या ठिकाणी त्यांनी तो राजीनामा दिला, कारण की यांच्याकडे नंबर्स नव्हते. आणि नंबर्स जरी असते, जरी फ्लोर टेस्टला गेले असते, तरी जे आहे हे त्या ठिकाणी पडले असते. तर हे सगळं घाबरून जे आहे हे घाबरून त्या ठिकाणी राजीनामा दिला गेला. आणि आत्ता जे आहे ते नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी केल्या जातात. मी आपल्याला वन बाय वन पहिला सगळ्या सुप्रीम कोर्टचे प्रेयर्स वाचून दाखवतो. त्याच्यानंतर दुसरं होतं, टू डिक्लेअर द इलेक्शन ऑफ द ऑनरेबल स्पीकर ऑन 3 जुलै 2022 ॲज इलिगल. ही पण प्रेयर जी आहे, ही प्रेयर पुन्हा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली. ते आपल्या पॅरा 85 मध्ये काय म्हणतात बघा. ते आपल्या पॅरा 85 मध्ये म्हणतात, द इनकम्बेंट स्पीकर म्हणजेच श्री राहुलजी नार्वेकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज बीन ड्युली इलेक्टेड बाय द MLAs इन टर्म्स ऑफ द प्रोसिजर लेड डाऊन अंडर द महाराष्ट्र असेंब्ली रूल्स 1960. म्हणजे त्यांना इलेक्ट केलेलं आहे ऍज पर द रूल. इट वुड नॉट बी सफिशियंट रिझन फॉर दिस कोर्ट टू डिसाइड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. वी आर ऑल्सो अनेबल टू एक्सेप्ट द ऑल्टरनेटिव्ह सबमिशन ऑफ द पिटिशनर्स टू डायरेक्ट द डिप्युटी स्पीकर टू एज्युडिकेट द क्वेश्चन डिस्क्वालिफिकेशन फॉर सिम्पल रिझन दॅट द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज ड्युली इलेक्टेड द स्पीकर. द डेप्युटी स्पीकर कॅन परफॉर्म द ड्युटीज ऑफ द स्पीकर ओनली वेन द ऑफिस ऑफ स्पीकर इज वेकेंट. याचा अर्थ काय, त्यांची जी प्रेयर होती पुन्हा तिसरी की बाबा तुम्ही सगळे अधिकार जे आहे ते डेप्युटी स्पीकरकडे द्या, तेव्हा कोर्ट काय म्हणतंय की डेप्युटी स्पीकरकडे जे आहेत हे अधिकार आम्ही देऊ शकत नाही, कारण की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि स्पीकरला जे आहेत हे सगळे अधिकार त्या ठिकाणी आहेत. देअरफोर दिस कोर्ट इज ऑफ द ओपिनियन दॅट द स्पीकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज द अप्रोप्रिएट कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी टू डिसाइड द क्वेश्चन ऑफ डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे जे 3 जुलैला फ्लोर टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये नार्वेकरांना 164 आणि समोरच्यांना 107 आणि त्याचबरोबर 4 जुलैला जी फ्लोर टेस्ट झाली त्याच्यामध्ये CM इलेक्ट करण्यासाठी 167 आणि 99, म्हणजे त्यांच्याकडे 114 होते, त्याच्यामधून फक्त 99 लोक त्या ठिकाणी आले, 13 लोकही त्यांच्याकडे त्याच्या बाजूने जे आहे ते ॲब्सेंट राहिले. ॲब्सेंट राहिले म्हणजे इनडायरेक्टली सपोर्ट केला त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांचं काय चालू आहे की स्पीकर पण जो आहे स्पीकर पण इलिगली इलेक्ट झालेला आहे, जिथे सुप्रीम कोर्टनी जे आहे हे स्पीकरला हे जे आहे ते वैध त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे मला आता वाटायला लागलेलं आता सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त मोठे जे आहेत हे या ठिकाणी हे लोक झालेले आहेत, की सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी वैध त्यांनी ठरवलेला आहे आणि स्पीकरकडे सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. परत आज सकाळपासून की स्पीकर इलिगल आहे, नंतर मग गव्हर्नर इलिगल आहे, गव्हर्नरचं पोझिशन म्हणजे काय ते बोलले पोस्टच दर हे करून टाका, बरखास्त करून टाका. काय म्हणजे लोकशाहीमध्ये राहून जे आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिलं रिजेक्ट केलं, दुसरा पण रिजेक्ट केला, त्याच्यानंतर तिसरं, टू कॉल फॉर रेकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्क्वालिफिकेशन पेटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर. म्हणजे स्पीकरकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कोर्टाने मागून घ्या. तर कोर्ट म्हणाला तेही रिजेक्ट केलं कोर्टाने 85 पॅरामध्ये सांगितलं की हे जे आहे हे फक्त स्पीकर जे आहे हा डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतात. म्हणजे एकूण आतापर्यंत 4 ज्या प्रेयर्स होत्या त्या 4 प्रेयर्स ज्या आहेत या कोर्टाने ज्या आहेत त्या रिजेक्ट केल्या. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रेयर, टू ग्रँट स्टेटस को अँटे अँड रिइन्स्टेट श्री उद्धव ठाकरे ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही पण जी प्रेयर आहे ही पण प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केली. ती कशी रिजेक्ट केली, या पॅरा 194 पेपर घ्या. याच्यामध्ये द पेटिशनर्स आर्ग्यू दॅट दिस कोर्ट हॅज द पॉवर टू रिस्टोर द स्टेटस को अँटे अँड रूल दॅट द गव्हर्नमेंट विथ मिस्टर ठाकरे ॲज इट चीफ मिनिस्टर इज टू बी रिइन्स्टेटेड. हॅवेवर दिस आर्ग्युमेंट डज नॉट अकाउंट फॉर द फॅक्ट दॅट मिस्टर ठाकरे डीड नॉट फेस द फ्लोर टेस्ट ऑन 30 जून 2022 अँड इन्स्टेड सबमिटेड हिज
रेझिग्नेशन, दिस कोर्ट कॅनॉट क्वॉश अ रेझिग्नेशन दॅट हॅज बीन सबमिटेड व्हॉलंटरली. ह्याच्या जरी वोटिंग झाली असती तरी जे नंबर्स होते हे नंबर त्यांच्याकडे नव्हते हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी रिझाईन त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर जरी पुढे जाऊन नो कॉन्फिडन्स मोशन त्यांच्यावरती आला असता ही त्यांना भीती होती. आणि त्याचबरोबर ते त्याच टायमाला कोर्टामध्ये पण गेले होते स्टे मागण्यासाठी, सुप्रीम कोर्टानेच स्टे दिला नाही त्यांना, म्हणून आम्ही फ्लोर टेस्टला पुढे गेलो आणि नंतर हे सरकार बनलं या ठिकाणी. आणि आज जे आहे या ठिकाणी नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत ते करतायत की बाबा मी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जो आहे हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलाय. म्हणजे मला वाटतं माणूस किती दुटप्पी त्या ठिकाणी असू शकतो की प्रेयरमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की मला परत मुख्यमंत्री करा, मला परत मुख्यमंत्री करा असं त्या ठिकाणी प्रेयरमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी सांगताय की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. मला वाटतं नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर नैतिकता आपण जर विचार केला तर 2019 जेव्हा आपण इलेक्शन लढलो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्र लढलो, एकत्र जे आहे हे लोकांच्या समोर आपण गेलो, एकत्र मतं मागितली, फोटोज जे आहे ते मोठ्या मोठ्या लीडर्सचे आपण त्या ठिकाणी लावले आणि त्याच्यानंतर आपल्याला मतं जी आहे ती त्या ठिकाणी मिळाली. तर याच्यामध्ये जेव्हा नंतर आपण जेव्हा निवडून आलो युतीमध्ये त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी त्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी बाजूला झाल्या आणि त्याच्यामधून जे आहे हे बाबा मुख्यमंत्री आपण बनतोय या ठिकाणी म्हणून जे आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करून त्या आहे आपण दुसऱ्याभर संसार आपला त्या ठिकाणी थाटला. नैतिकता जर असती तर आपण असं केलं नसतं त्या ठिकाणी. अजून नैतिकतेच्या गोष्टी म्हणजे आपण सांगितलं होतं की कुठला तरी मी एका शिवसैनिकाला जे आहे मुख्यमंत्री करेल, केलं का? तर तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? त्याचबरोबर जनतेसमोर आपण गेलात, मतं मागितली, मग हा जनतेच्या मताबरोबर प्रतारणा नाही का, जनतेबरोबर गद्दारी नाही का की आपण जनतेला सांगितलं की आम्ही युतीमध्ये लढतोय आणि मग युती नंतर प्री पोल अलायन्स आपण युती केली आणि पोस्ट पोल जी आहे ती आपण युती त्या ठिकाणी तोडली, तर जनतेबरोबर हा विश्वासघात नाही आहे का? तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आजच नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आठवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सांगितलं अजून एक प्रेयर होती की ह्या जे 14 लोकांवरती अविश्वास ची नोटीस जी दिलेली आहे त्या लोकांनी पार्टिसिपेट पण करू शकत नाही सभागृहाच्या कामकाजामध्ये, तेही सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट करून टाकलं आणि त्या ठिकाणी 16 लोकांचं तेही सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट करून टाकलं आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले जरी अशी परिस्थिती असेल तरी सभागृहाच्या कामकाजामध्ये जे आहे हे पार्टिसिपेट हे लोक सगळे जे आहेत हे करू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रेयर्स जे आहेत या सुप्रीम कोर्टनी त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते रिजेक्ट करून टाकल्या. ज्या 2 प्रेयर्स आहेत गव्हर्नर आणि त्याचबरोबर एक व्हीपचा तो त्याच्यावरती जे आहे ते निर्णय जे आहे ते सुप्रीम कोर्टनी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण व्हीप डिसाईड करण्याचा आणि पॉलिटिकल पार्टी डिसाईड करण्याचा जो अधिकार आहे तो स्पीकरला दिलेला आहे. स्पीकरनी जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा इन्क्वायरी केला, अभ्यास करा आणि त्याच्यानंतर जे आहे हे कोण पॉलिटिकल पार्टी आहे आणि हे कोण त्याच्यामध्ये व्हीप आहे किंवा गटनेता आहे हा तुम्ही आयडेंटिफाय करा आणि मग त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही डिसाईड करा. ती ऑथॉरिटी जी आहे ती स्पीकरला दिलेली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या ऑथॉरिटी सुप्रीम कोर्टनी स्पीकरला दिल्या आणि या ठिकाणी हे स्पीकरच इलिगल आहे, स्पीकरच अनकॉन्स्टिट्युशनल आहे या बाता त्या ठिकाणी करतात. तर मला वाटतं हे सरळ सरळ जे आहे हा कोर्टाचा अपमान करण्याचं काम जे आहे ह्या लोकांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे. लोकांना एक वेगळी दिशेकडे घेऊन जाण्याचं काम, त्यांची दिशाभूल करण्याचं काम. आपल्याला कुठेतरी सिंपथी मिळाली पाहिजे की आपलं जे आहे हे सगळं बरोबर होतं आणि ह्या लोकांना तरीही आम्हाला निर्णय जो आहे तो आमच्या विरोधात लागला हे लोकांना सांगायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून जे आहे हे 6 प्रेयर्स जे आहेत हे सरळ जे आहेत हे कोर्टाने रिजेक्ट करून टाकलेले आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे, आपल्या माध्यमांनी लोकांनाही माहिती पडलं पाहिजे. म्हणूनच आज पूर्णपणे जो कोर्टाचा निकालच जो आहे तो या ठिकाणी घेऊन आलो. हवेत मी बोलत नाही, हा अभ्यास करून जो आहे तो या ठिकाणी आम्ही बोलतोय. तर पुढे मंत्री महोदय 2 मिनिटं.
आज यहाँ पर जो है कुछ लोग लोगों की दिशा भूल करने का काम जो है कल से उन्होंने शुरू किया है कि कोर्ट में जो है कोर्ट ने हमारे सारे जो प्रेयर्स है वो प्रेयर्स रिजेक्ट कर दिए हैं और इनके जो प्रेयर्स है वो एक्सेप्ट किए हैं। ये किस प्रकार से झूठ जो है यहाँ पर फैलाया जा रहा है ये कुछ मैं आंकड़ों के जरिए जो है यहाँ पर बताना चाहूँगा। पहले तो इन्होंने कहा कि क्वॉश द डिसीजन ऑफ ऑनरेबल गवर्नर टू इनवाइट श्री एकनाथ शिंदे जी टू टेक ओथ एज चीफ मिनिस्टर। ये जो उनकी प्रेयर थी वो सीधे सीधे जो है उन्होंने रिजेक्ट कर दी। उन्होंने कहा कि गवर्नर ने जो किया वो गवर्नर ने सही किया, श्री एकनाथ जी शिंदे साहब को वहां पर बुलाकर जो फ्लोर टेस्ट हुई वो। उसी के साथ में टू डिक्लेयर द इलेक्शन ऑफ ऑनरेबल स्पीकर ऑन 3 जुलाई 2022 एज इलीगल। ये भी जो प्रेयर थी वो भी प्रेयर जो है पूरी तरीके से खारिज करने का काम जो है सुप्रीम कोर्ट ने यहाँ पर किया है। उन्होंने कहा है कि स्पीकर जो अपॉइंट हुआ है वो वहाँ पर असेंबली के रूल अंडर 1960 इसके तहत जो है वहाँ पर स्पीकर की अपॉइंटमेंट वहाँ पर हुई है और स्पीकर ही जो है इस डिसक्वालिफिकेशन पर जो है वो निर्णय ले सकते हैं। टू कॉल फॉर रिकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर, मतलब स्पीकर के पास जो भी पेंडिंग है वो सब कोर्ट अपने तरफ मंगा ले, तो इसको भी जो है वो पूरी तरीके से खारिज जो है वो कोर्ट ने किया है। फिर उसके बाद में जो ये बोल रहे कि मैंने नैतिकता के दृष्टिकोण से जो है यहाँ पर इस्तीफा दिया है, मैं यहाँ पर बताना चाहूँगा कि इनके ही प्रेयर में इन्होंने कहा है कि एकनाथ शिंदे जी को हटाइए और मुझे फिर से जो है वो मुख्यमंत्री करके जो है स्थापित कीजिए। तो मुझे लगता है कि ये एक तरफ आप कह रहे हैं कि नैतिकता के दृष्टिकोण से जो है रिजाइन इस्तीफा हमने दिया है और यहाँ पर एक साइड पे आप कोर्ट से अपील कर रहे हो कि मुझे फिर से जो है वो मुख्यमंत्री बनाए, मतलब यहाँ पर आपके पास नंबर्स नहीं है, आपके पास आपके लोगों का कॉन्फिडेंस नहीं है तो भी आपको फिर से मुख्यमंत्री बनना है। मुझे लगता है कि मुख्यमंत्री की लालसा में, कुर्सी की लालसा में 2019 से जो शुरू हुई वो आज भी जो है लोगों को गुमराह करने का काम यहाँ पर कर रहे हैं नैतिकता के नाम से। मुझे लगता है कि ये सरासर जो है ये लोगों के आंखों में धूल झोंकने का काम जो है, झूठ बोलने का काम जो है यहाँ पर सरासर कर रहे हैं। यहाँ पर अपने प्रेयर में बोला है मुझे बताना फिर से बनाइए, री इंस्टेट। कोर्ट ने बोला आपने रिजिग्नेशन दिया है, आपको हम फिर से जो है री इंस्टेट नहीं कर सकते, स्टेटस को एंटी जो है हम फिर से आपको बहाल नहीं कर पाएंगे। फिर उसके बाद में उन्होंने कहा सब जो है फिर से डिप्टी स्पीकर के पास हियरिंग के लिए भेज दीजिए। यहाँ पर भी कोर्ट ने उनकी जो है प्रेयर वो जो है पूरी तरीके से रिजेक्ट कर दी है। वहाँ पर उन्होंने कहा है कि स्पीकर अभी अपॉइंट हो गया है और स्पीकर के पास ही सभी चीज़ें जो है वहाँ पर जाएंगे। तो यहाँ पर जो है लोगों को सिर्फ गुमराह करने का काम जो है यहाँ पर कुछ लोगों के माध्यम से यहाँ पर हो रहा है। कल भी वो गुमराह कर रहे थे, आज भी गुमराह कर रहे हैं कि कोर्ट में जो है सभी कुछ जो है इनके विरोध में गया है तो भी डिसीजन जो है इनके बाजू में कैसे लग सकता है। मुझे लगता है ये कोर्ट का अवमान करने का काम जो है यहाँ पर इनके माध्यम से यहाँ पर हो रहा है। जिस स्पीकर को कोर्ट ने वैध वहाँ पर ठहराया है, लीगल लेजिटिमेट ठहराया है, वहाँ पर जो है उस स्पीकर को कहना कि ये इलीजिटिमेट है, फिर उसके बाद में गवर्नर का पोजिशन ही हटा दो ऐसे उनका कहना है, तो मुझे लगता है कि ये जो हवा की बातें जो यहाँ पर कर रहे हैं और लोगों को दिशाभूल करने का काम यहाँ पर कर रहे हैं और उसी के साथ में कहीं तो सिंपति मुझे मिले इसके लिए जो है आज ये सब चीज़ें जो है यहाँ पर लोगों के सामने जाकर ये कल से जो है इन्होंने शुरुआत की है। मैं लोगों को बताना चाहूँगा कि इन्होंने जो जो प्रेयर्स की है वो प्रेयर्स जो है सिर्फ दो छोड़कर 6 प्रेयर्स जो है वो रिजेक्ट कर दी है सुप्रीम कोर्ट ने। तो इसका जो है मुझे लगता है कि लोगों ने और मीडिया ने भी सोचना चाहिए। मीडिया के लिए भी मैंने सब जो कॉन्क्लूजन्स है कोर्ट के वो लाया हूँ, तो आप भी उसको पढ़िए तो आपको भी थोड़ा जानकारी उससे प्राप्त होगी। फिर उसके बाद में इनको खत्म करने दीजिए। तुमने बोला जिस तरीके से आज उन्होंने कहा कि अगर स्पीकर नहीं मानते हैं और हमारे पक्ष में फैसला नहीं देते तो फिर से सारे मुद्दों को लेकर सुप्रीम दोबारा 15 दिन का टाइम दिया, दोबारा कोर्ट में जाने के बाद फैसला। अभी मुझे लगता है कि अभी ये कोर्ट से ऊपर हो गए, 15 दिन का टाइम जो है ये अभी ये हमें देंगे। मुझे लगता है कि ये बौखलाहट में जो है ना
बोखलाहट में आज जो हमारे तरफ जो कुछ भी नहीं हो रहा है और ये जो सब कर रहे हैं, ये मराठी मध्ये बोलतो, हे सगळं जे करता है लोकांच्या डोळ्यामध्ये दिशाभूल कर धूळफेक करण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम हे ह्याच्यासाठी करतायत की ह्यांच्याकडे जे राहिलेले आहेत आता लोक ती परत आमच्याकडे येऊ नये, कन्फ्युजन करण्याचं काम. आता कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर आणि कोर्टाचा निर्णय यांच्या विरोधातच जाणार आहे, परत मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते अगोदरचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होतील, हे लोकांना सांगून 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 थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. लोकांना या ठिकाणी यायचं आहे पण आता त्यांना थांबवणार कसं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून हे खोटं बोलून जे आहे या ठिकाणी त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. परत आत्ता जे आहे या नवीन गोष्टी त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत की बाबा हे आता 2 महिन्याचं 3 महिन्याचं, जसं गेल्या 10 महिन्यापासून सांगतायत अरे उद्या पडणार उद्या पडणार उद्या पडणार. आज कोर्टाने जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की हे सरकार जे आहे लेजिटिमेटेड सरकार आहे, हे सरकार जे आहे कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे जे आहे ते फॉर्म झालेलं सरकार आहे, हे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. फक्त आपल्या बाजूनी जी आहे ती सिंपथी मिळाली पाहिजे, आपल्या बाजूनी जी आहे ती सहानुभूती मिळाली पाहिजे आणि आपल्या बाजूनी जी आहे ती लोक आज यायचेत, लोकांना लोक वाट बघत होते, यांनी थांबवून थांबवून लोकांना थांबवतायत की आता असं होईल आता तसं होईल आता तसं होईल. तर अशी परिस्थिती जी आहे ही यांच्यावरती आलेली आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी करतायत. मुझे लगता है इनको इनको खत्म करने दीजिए, 5 मिनट 5 मिनट उनको खत्म करने दो, फिर हम लोग उत्तर देते हैं सब साथ में. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जे टेक्निकल मुद्दे आपल्याला सांगितले आणि त्याचा पुरावा देखील आपल्याकडे दिला आहे, परंतु कालपासून आपण बघितलं असेल की नैतिकतेचे धडे ज्यांना नैतिकता नाही ते आता जगाला द्यायला लागलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुटप्पीपणा हा गेले 3-4 महिने आपण बघताय, त्याचे 2-4 प्रकरणं देखील आपण बघितली आहेत. दुटप्पीपणा कसा असतो, बारसूच्या बाबतीत बघितलं आहे, पत्र आपणच द्यायचं नंतर बारसू नको म्हणून सांगायचं. या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री मला व्हायचं नाही म्हणून मी नैतिकता सांभाळून राजीनामा दिला म्हणून सांगायचं आणि कोर्टाकडनं मला परत मुख्यमंत्री करा अशा पद्धतीचं सांगायचं. सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो म्हणून सांगायचं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं. आणि आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर जे महान नेते रोज 9:30 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांनी असं सांगितलंय की पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि म्हणून खासदार साहेबांनी जो उल्लेख केला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की कालच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये असलेले कार्यकर्ते आमदार आणि खासदार हे विचलित झालेले आहेत, सैरभैर झालेले आहेत आणि ते इंटॅक्ट राहावेत, आपल्या सोबत राहावेत म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाशी खेळायचं, राजकीय जीवनाशी खेळायचा हा उद्योग कालपासून सुरू झाला आहे. जर सुप्रीम कोर्टानं म्हणजे जी लोकशाहीतली सगळ्यात न्याय देणारी मोठी संस्था आहे त्यांनी निकाल दिला, त्यांनी कशा पद्धतीनं निकाल दिला, तो निकाल बदलण्याचं धाडस काही लोक करतात हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी. आणि आजची देखील प्रेस कॉन्फरन्स आपण बघितली असेल तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार संजय राऊत यांनी असं सांगितलंय की 3 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्ट परत निकाल देणार आहे. आता हा निकाल कुठचा आहे, सुप्रीम कोर्टाने एकदा निकाल दिला, सभापतींकडे प्रकरण सगळं पाठवलंय, त्याच्यावर मेरिटवर सभापती काय असेल तो निर्णय घेतील असं सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर जी चर्चा त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे ही थांबवण्यासाठी अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट करणं हा पराक्रम कालपासून काही लोक करत आहेत आणि मला असं वाटतं की आता ह्याला जनता बळी पडणार नाही. एकदा ठीक आहे, आम्ही ज्यावेळी शिंदेसाहेबांसोबत गुवाहाटीला गेलो त्याच्यानंतर त्यांनी काही शब्दप्रयोग सुरू केले, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता ही देखील सहानुभूती संपलेली आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागेल म्हणून कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टानं देखील सांगितलं काही घटनाबाह्य नाही, सगळं घटनेला धरून आहे. आणि म्हणून मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हे कालबाह्य झालेले आहेत, आता हे आउटडेटेड झालेले आहेत, त्याच्यामुळे आता आपल्या कार्यकर्त्यांना जवळ ठेवणं, त्यांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करणं आणि आम्ही किती योग्य होतो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील हे दाखवणं अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे. आणि मला असं वाटतं की हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. सुप्रीम कोर्टानं काही निरीक्षणं जी इथं नोंदवलेली आहेत ठीक आहे, त्याच्या बाबतीतलं खासदार साहेबांनी सांगितलं की त्याचा अभ्यास करू, त्याच्यावर नक्की चर्चा करू, परंतु ज्या प्रेयर रिजेक्ट झाल्या आहेत त्या देखील रिजेक्ट झालेल्या नाहीत असं सांगणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. आणि स्वतःच्याच मुखपत्रातनं त्या मुखपत्राचं देखील मला आश्चर्य वाटतं की पहिल्या पेजला स्वतः शिंदेसाहेबांचा फोटो टाकायचा, देवेंद्रजींचा फोटो टाकायचा, त्याच्यानंतर पंतप्रधानांचा फोटो टाकायचा, 10-10, 12-12 लाखाच्या ॲडव्हर्टाईज घ्यायच्या, त्याच्यामध्ये सरकारचं कौतुक करायचं आणि पान पलटलं
की त्या शिंदे साहेबांवर टीका करायचं, हा देखील एक दुटप्पीपणा आहे. आणि हा सगळा दुटप्पीपणा मला असं वाटतं आता जनतेच्या समोर येतोय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जे सरकार स्थापन केलेलं होतं शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी हे घटनात्मक होतं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. परंतु याच्यातनं दुर्लक्ष करण्यासाठी, दुसऱ्या ट्रॅकवर जनतेला नेण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याला कोणी बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. उदय जी, जिस तरीके से पिछले कुछ दिनों से आप लगातार कह रहे हैं, कुछ लोग आना चाह रहे हैं, कुछ विधायक आपके संपर्क में हैं, क्या उनको रोकने की कोशिश है इस तरीके से? कितने विधायक हैं, कुछ आंकड़े भी? नाही, येणाऱ्या लोकांना रोखण्याची जी प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे, मराठी आणि हिंदी सांगतो, येणाऱ्या लोकांना रोखण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, कालपर्यंत असं सांगितलं जात होतं, त्याच्या पुढचं मी सांगतो. काल मी रत्नागिरीमध्ये होतो, अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना म्हणजे कसं नेगेटिव्ह सेट करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. जगात त्यांना एक नंबर दिला पाहिजे. त्यांनी असं सांगितलं होतं की नाकानाक्यावर टीव्ही लावा, निकाल आमच्या बाजूने होणार आहे. याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांमध्ये मॉरल क्रिएट करणं हाच फक्त एक उद्देश आहे. त्याच्यामुळे मी 2 महिन्यापासून सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले काही आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आहेत आणि काँग्रेसचे देखील आहेत, हे मी जबाबदारीने सांगतो आणि आज देखील सांगतो. यामध्ये मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीचा खुलासा प्रेयर सकट खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यामुळं कुठेही अडचण नाही, एवढंच मी शॉर्टमध्ये सांगतो, कुठेही अडचण नाही. परंतु अडचण आहे असं भासवलं जातं आहे. आणि ते कशासाठी भासवलं जातं आहे? तर एकतर सहानुभूती मिळवणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असलेले कार्यकर्ते टिकवणं. काहीच कमी पडत नाही. आम्ही जे आहे हे खोट्या गोष्टी लोकांना जाऊन जोर जोरात ओरडून सांगत नाहीये. आमचं आज सरकार आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत की सरकारकडून चांगलं काम जे आहे या ठिकाणी झालं पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे हे सरकारचे प्रतिनिधी आज माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघंही त्या ठिकाणी काम करतायत आणि बाकी जे ऑपोजिशन मध्ये त्यांना काही कामच नाहीये, घरी बसून फक्त बोलायचं आहे. बघा, याच्यामध्ये कोर्ट पण सुमोठोच आहे, तो या सगळ्या गोष्टी बघत असत की कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. आणि याच्यामध्ये जे आहे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की नैतिकतेचा आधार जो घेत आहे, तर मला वाटतं ज्यांच्या युतीमध्ये आपण निवडून आलात, आपण एकट्याने मतं घेतली नाही एका पक्षाने, दोन्ही पक्षाचे मिळून आपल्याला मतं मिळालेली आहेत. जे राहिलेले 14-15 आमदार त्या ठिकाणी आहेत, त्या 14-15 आमदारांना देखील जे आहे ते युतीची मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. जर नैतिकता एवढीच असेल तर त्या 14-15 आमदारांनी उद्याच्या उद्या राजीनामा दिला पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग जे आहे हे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आपण जावा लोकांच्या समोर आणि नंतर निवडून या. लोक निवडून देतात का बघा. तुम्ही जे लीगल मुद्दे मांडले पण निकालात असंही म्हटलेलं आहे की तुम्ही जो व्हीप नेमला त्याची नियुक्ती बेकायदेशीर. मी तुम्हाला ते सांगितलं की 2 जे आहेत प्रेयर्स त्यांचे, बाकी जे 6 प्रेयर्स जे आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत. 2 प्रेयर्स जे आहेत या 2 प्रेयर्स वरती कोर्टाने जे आहे ते आपले निरीक्षण आणि त्याचबरोबर कन्क्लुजन जे आहेत हे दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की परत जे आहे या स्पीकरने त्याच्यावरती फेरविचार करावा, त्याच्यामध्ये इन्क्वायरी करावी, त्याच्यावरती सगळ्यांचं ऐकून घ्यावं आणि त्याच्यावरती जे आहे त्यांनी मत जे आहे आपलं प्रकट करावं. काय म्हणताय तुम्ही, कोणी पक्षांतर केला? त्यांनी पक्ष बदलला. आज जी फिर झाली माननीय उद्धव ठाकरे साहेबांची, जे स्वतःला फार तत्वज्ञानी समजतात त्यांची आज प्रेस झाली. मी तिथे ज्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारलेल्या आहेत त्या नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांबरोबर मी गेली 38 वर्ष काम करतो. उद्धव ठाकरेने त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की नैतिकता होती म्हणून मी राजीनामा दिला. आणि प्रेस सुरुवातीला त्यांनी सांगितलं की थोडंच लवकर तुम्हाला बोलवलं आहे,
मला कुणाच्या वाढदिवसाला जायचंय, शिर्डीला कुणाचा गडाकांचा वाढदिवस आहे, नैतिकता ह्याला म्हणतात. ज्याच्याकडून घेतलं त्याच्यात मिठाला जागलं पाहिजे म्हणून असते तिकडे शिर्डीला गेलेले. नैतिकता जर तुमच्यात जर असते, सामंत म्हणून आमचा आमदार, आमचा सहकारी जो बांद्र्यामध्ये राहतो, तो कॅन्सरने मेला, त्याच्या हॉस्पिटलला तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही किती वेळा गेला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यांनी यामिनी जाधव जी आज आमदार आहे, जी कॅन्सरने ग्रस्त आहे, त्या हॉस्पिटलला बॉम्बे हॉस्पिटलला किती वेळ गेले होते हे त्यांनी सांगितलं पाहिजे. नाहीतर तर त्याला म्हणतात जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझा शिवसैनिकच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला पाहिजे होता, महाराष्ट्राचा शिवसैनिक मग शिवसैनिक बनले ते उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे म्हणलेले नाही. नैतिक तर त्याला म्हणतात की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं काम हे आपल्यावर दिलेली जबाबदारी आपल्या आपल्या वडिलांनी ती पार पाडली जर असली तर त्याला नैतिकता म्हणतात. तुम्ही नैतिकताचे त्या गप्पा मारता. आजची प्रेस त्यांनी जर पाहिली तर प्रेसमध्ये त्यांना सुद्धा काय नेमकं बोलावं हे कळत नव्हतं. आणि त्यांचे जे सल्लागार होते, ज्या सल्लागारांनी त्यांचं वाटोळं केलं तेच त्यांना ब्लेम करत होते. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा एखादा निकाल येतो, त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कॉमेंट्स करायच्या नसतात ही नैतिकता आहे. याच्यावर बोलायचं नसतं, कॉमेंट्स करायचे नसतात, त्या निकालाचं अवलोकन करायचं असतं आणि त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. यांनी विधानसभेचा अध्यक्ष हा पहिले आमच्याकडे होता, नंतर राष्ट्रवादीत गेला, नंतर भाजपमध्ये गेला. तुम्हाला बोलायची नैतिकतेचा अधिकार कुठं पोहोचतो? तुमच्याकडे आलेले जे लोक आहेत त्यांचा प्रवास का सांगत नाही? भास्कर जाधवचा प्रवास का सांगत नाही? सचिनचा प्रवास का सांगत नाही? बाकी इतर जे लोक तुमच्याकडे आलेले आहेत त्याचाही प्रवास त्यांनी सांगितला पाहिजे, परंतु आपलं झाकून ठेवायचं. आणि एक म्हण आहे, गिरा भी तो टाग ऊपर, ही त्यांची अवस्था झाली. नसतं मग आप मारा तो मारा, आप मार के दे. अरे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण आहेत? 15 दिवसाचा वेळ द्यायचा तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? हे याचा अर्थच असा आहे की त्यांना आता आपले लोक कसे थांबवायचे याच्याकडे त्यांचा कल आहे. आणि हे सर्व महाराष्ट्र जाणतो. शिवसैनिकाला भावनिक करायचा प्रयत्न त्यांनी अनेक वेळा करायचा प्रयत्न केलाय, परंतु कालच्या निकालानंतर प्रत्येक शिवसैनिक ते असं म्हणतात की शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेला शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय हे उद्धव ठाकरेला सहन झालेलं नाही. म्हणून याच्याबद्दलचं कॉमेंट्स जे काही महत्वाच्या होत्या त्या शरद पवार साहेबांनी बी केल्या, त्या अजितदादांनी केल्या, त्या चव्हाणांनी सुद्धा केल्या, या सर्वांनी केलेल्या, तरीही त्यांना माहीत नाही. उद्या कुणावर नैतिकता जर असेल, आमचे जे वारंवार राजीनाम्याची मागणी तुम्ही करताय, तुम्ही भाजप सेनेचे मत घेऊन आलात, उद्या तुम्ही सांगा आमच्यात नैतिकता आहे, हे आम्ही 14-15 आमदार आता विधानसभा अध्यक्षाकडे जाऊन राजीनामा देतो, हे जर केलं तर त्याला नैतिकता म्हणता येईल. म्हणून यांना खोटं बोलणं आणि रेटून बोलणं, आणि त्यांचे सहकारी तसेच आहे, सकाळचा भोंगा तसाच आहे, म्हणून तो झालेला त्यांच्या इफेक्ट, म्हणून त्यांच्या त्या गोष्टीकडे सर्वसामान्यांचं लक्ष जाऊ नये. म्हणून आम्ही आज प्रेस घेतली. या प्रेसचा उद्देश एकच आहे, जे काही फॅक्ट आहे, जे काही वस्तुस्थिती आहे, जे काही सत्य आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हे मिसगाईड करायचा जो प्रयत्न करतात हे पुढे थांबलं पाहिजे. आणि या गद्दारांना, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी केली, त्या गद्दाराला आता या माध्यमातून धडा मिळाला पाहिजे, एवढंच आम्हाला सांगायचं होतं. आपको लगता है कि ये आपकी पार्टी के पब्लिक परसेप्शन के लिए पोटेंशियल थ्रेट के तौर पे इस्तेमाल की जा सकती है, खासतौर पे आने वाले इलेक्शंस को ध्यान में रखकर? मुझे लगता है कि आपको मैंने सविस्तर जो जो फैक्ट्स है वो फैक्ट्स आपको बताए मैंने. ये जो आप मुझे पूछ रहे हैं कि आपके विरोध में सब गया है, तो यही तो गलत मैं आपको बता रहा हूँ कि ये गलत है. ये गलत नैरेटिव जो है वो सेट करने का काम यहाँ पर कर रहे हैं. 6 प्रेयर्स जो है उनकी जो थी उनको जो है वो पूरी तरीके से रिजेक्ट करने का काम जो है सुप्रीम कोर्ट ने यहाँ पर किया है. उसका ही अलग तरीके से जो है बताने का काम जो है, परसेप्शन क्रिएट करने का काम जो है यहाँ पर जो विरोधक है वो वहाँ पर कर रहे हैं. तो इसलिए आज यह पत्रकार परिषद जो है हमने यहाँ पर ली है. उद्धव ठाकरे के द्वारा
उस पर क्या रिएक्शन है, क्यों इस तरह की बात कह रहे हैं? मुझे लगता है कि अभी उनको कोर्ट कोर्ट ही खेलना है, उनको दूसरा कुछ काम बचा नहीं है, अभी तो कोर्ट में उनको जाना है तो वो जा सकते हैं। सवाल 15-16 लोग उन्हें इस्तीफा दे देना चाहिए, क्योंकि नैतिकता की बात कर रहे हैं। आज सुबह उद्धव ठाकरे ने कहा कि हर किसी को इस्तीफा देकर एक बार फिर से चुनाव लड़ना चाहिए और जनता इसके बारे में फैसला करे। इसका मला वाटतं यांना इलेक्शनची खूप घाई या ठिकाणी लागले। इलेक्शन जो है, इलेक्शन जब ही होने वाले हैं तब होगे, और मुझे लगता है कि अगर इनको इतनी म्हणजे यांना जर एवढी नैतिकतेचा विषय असेल तर त्या 14-15 आमदारांनी पहिलं जे बीजेपी आणि शिवसेनेच्या मतावरती निवडून आलेले आहेत त्यांनी पहिलं सगळ्यात अगोदर राजीनामा दिला पाहिजे आणि इलेक्शनला जावं तुम्ही पुढे। तुम्हाला कोण थांबवतोय इलेक्शनला? आम्हाला सगळ्यांना कशाला इलेक्शनला सांगताय तुम्ही? बरोबर आहे ना? इलेक्शन जर घ्यायचे असतील तुम्हाला आणि जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल की तुम्ही बरोबर आहात, लोकांना तुमचा एक्सेप्टन्स आहे, लोक तुमच्या बाजूने उभे आहेत, तर द्या उद्या राजीनामा 14-15 लोकांनी आणि लगेच इलेक्शनला जावा पुढं। लगेच लोक सांगतील तुम्हाला की तुमच्या बरोबर आहेत की नाही आहेत। हिंदी में बोल देता यहाँ पर जो है इलेक्शन की बात कर रहे हैं कि इनको इलेक्शन की बहुत जो है जल्दबाजी जो है मची है यहाँ पर, तो उसके लिए भी मैं सलूशन देता हूँ कि जो 14-15 लोग जो बचे हैं वहाँ पर, जो अलायंस में लड़कर आए, जो अलायंस में लोगों के सामने गए वहाँ पर, और दोनों पार्टी के वोट जो है उनको दोनों पार्टी को मिला के परसेंटेज 46% ऑफ द वोट्स दोनों पार्टी को मिलाकर जो है रिस्पेक्टिवली मतलब एवरेजली हर कैंडिडेट को मिले हैं वहां पर। तो अगर आपको नैतिकता बची है आप में तो आप जो 14-15 जो लोग हैं उन्होंने इस्तीफा कल के कल दे देना चाहिए और तुरंत जो है इलेक्शन के लिए आप जाना चाहिए सामने। बराबर है ना? इलेक्शन ही चाहिए आपको तो इलेक्शन के लिए 14-15 लोग जाइए सामने और लोगों को पूछिए कि हमारे साथ हो क्या, पता चल जाएगा आपको इलेक्शन के रिजल्ट के बाद। तो ये जो है दूध का दूध और पानी का पानी की लोग किसके साथ में खड़े हैं, और जो इलेक्शंस की आपको बहुत ज्यादा जल्दबाजी है वो जल्दबाजी भी खत्म हो जाएगी और लोगों को आपको पता भी चल जाएगा कि आप कहां पर स्टैंड कर रहे हो करके। वही बोले ना, देखो मुझे लगता है कि हमारे मंत्री और नेता जो है उदय जी सावंत जी, उन्होंने आपको सविस्तर बताया है। हिंदी में बोल रहा हूँ रहेंगे। बहुत लोग जो है यहाँ पर हमारे संपर्क में हैं, आने वाले समय में जो है आपको पता चलेगा, क्योंकि आज ही अगर बता दें हम तो आपको जो आने वाला सरप्राइज है। आता मला त्यांच्यावरती काय बोलायचं नाही, मी अशा माणसावरती जे आहे मी अगोदर सांगितलंय, जेव्हा जेव्हा मी प्रेस घेतले जेव्हा जेव्हा लोकांच्या समोर जातो त्याच्याबद्दल जे आहे ते प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारू नये, कारण की अशा माणसावरती बोलून जे आहे ते मला माझं तोंड खराब नाही करून घ्यायचं, कारण की जे सकाळ सकाळ जे आहे लोकांची पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ज्यांनी खराब केली त्याच्यावरती न उत्तर दिलेलंच बरं। नाही मला 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 दोन गोष्टी फक्त अजून सांगायच्या आहेत, नाही दोन गोष्टी फक्त अजून सांगायच्या आहेत की नैतिकतेच्या गप्पा कोणी माराव्या। नवाब मलिक ज्याचं कनेक्शन दाऊदशी होतं म्हणून त्याला अटक झाली, तो जेलमध्ये गेला, त्याचा राजीनामा घेतला नाही, ह्याला नैतिकता म्हणतात का? गृहमंत्री जेलमध्ये गेले ह्याला नैतिकता म्हणतात का? हनुमान चालीसा वाचले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला म्हणजे हे हिंदुत्व आहे का? ही नैतिकता आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्यांचं वस्त्रहरण झालंय त्यांनी दुसऱ्याचं वस्त्रहरण करू नये। मुद्दा असा राहतो की ह्याची उत्तरं जनतेला पाहिजे जातात। सुप्रीम कोर्टाने एकदा शिक्कामोर्तब केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मला असं वाटतं की त्या न्यायालयाचं आव्हान आहे।
दुसरी गोष्ट आमच्यावर टीका करायची, पालघरमध्ये स्वामींची हत्या झाली त्याचं पुढं काय झालं, त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःच्या सत्तेमध्ये लोकांची घरं देखील पाडलेली आहेत त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये, त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला शिकू नये, आणि ज्यांचं स्वतःचं वस्त्रहरण झालेलं आहे त्यांनी दुसऱ्याचं वस्त्रहरण करण्याच्या बंधात पडू नये. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात बोलण्याचा अधिकार हा सर्वस्वी आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे, तो योग्य वेळी ते निर्णय घेतील. देवेंद्रजी आणि ज्यादा से ज्यादा जाएगे कंक्लूड करते सत्यमेव जयते. काल सत्याचीच परत एकदा विजय झाली आहे. 2022 मध्ये जून 2022 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची जी लेजिटिमेट सरकार श्री एकनाथजी शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बनली होती, स्थापन झाली होती, त्या लेजिटिमेट सरकारला काल सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आता जर आपण बघितलं आणि चिकांजींनी सगळे पॉइंट कव्हर केले डिटेलमुळे मध्ये म्हणून मी ते काय पॉइंट पर्यंत रिपीट करणार नाही. फक्त एक क्लॅरिफिकेशन देतो की जो व्हिपचा इश्यू आहे, जरी आमची आमचा व्हिप जर सॅटिस्फाईड केला असेल तरी सुप्रीम कोर्टाने हे क्लिअरली सांगितलं त्यांच्याच ऑर्डरमध्ये की माननीय अध्यक्षांनी सगळे मुद्दे परत एकदा रिकन्सिडर केले पाहिजेत आणि खरी शिवसेना कोण आहे आणि शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने व्हिप कोण असला पाहिजे हे डिसाईड करायला पाहिजे. जर आपण कन्क्लुजन मध्ये बघितलं, मी तो मुद्दा वाचून दाखवतो. The political party and not the legislature party appoints the whip and the leader of the party in the house. Further, the direction to vote in a particular manner or to abstain from voting is issued by the political party and not the legislature party. The decision of the speaker as communicated by the deputy secretary to the Maharashtra Legislative Assembly dated 3rd July 2020 is contrary to laws. The speaker shall recognize the whip and the leader who are duly authorized by the Shiv Sena political party with reference to the provisions of the party constitution after conducting an inquiry in this regard and in keeping with the principles discussed in this judgment. त्यामुळे माननीय अध्यक्ष परत एकदा हा विषय कन्सिडर करतील, सगळे एव्हिडन्स आणि फॅक्ट्स एकदा बघून आणि लवकरात लवकर विद इन अ रिझनेबल टाइम याच्यावर निर्णय येईल आणि डिस्क्वालिफिकेशन पेटिशन वर निर्णय आपल्याला येईल. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.